ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पेंच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच भव्य गणपती शोरूम, चिपळूण महापुरात उद्ध्वस्त झालेल्या गणेश चित्र शाळांना पुन्हा उभारी। 2 वर्षापूर्वी आलेल्या महापुराने सर्व गणेश चित्र शाळा उद्ध्वस्त झाल्या। गणपती कारखानदार कारागीर यांना याचा मोठा फटका बसला, मात्र यातून पुन्हा उभारी घेत प्रचंड इच्छाशक्ती बळावर अशक्य ते शक्य करून दाखवण्याची किमया चिपळूण मुरादपूर येथील सौरभ महाजन या तरुण कलाकाराने साधली आहे। त्याने पेंच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रथम भव्य गणपतीचे शोरूम चिपळूण मुरादपूर येथे साकारला आहे। तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील गणेश भक्तांना आकर्षक हायटेक गणेश मूर्ती येथून देण्याची संधी या कलाकाराने मिळवून दिली आहे। त्रिमूर्ती गणेश चित्र शाळा या नावाने गेली कित्येक वर्ष चिपळूण मुरादपूर येथे राजू महाजन यांचा गणपती कारखाना आहे। पीओपी व शाडूच्या मातीपासून बनवल्या जाणाऱ्या येथील गणेश मूर्तींना जिल्ह्यासह इतर ठिकाणी मोठी मागणी असते। अशा या गणेश चित्र शाळेला चिपळूणात 2 वर्षापूर्वी आलेल्या महापुराने उद्ध्वस्त करून टाकलं होतं। सर्व गणेश मूर्ती पुराच्या पाण्याने पाहून गेल्या होत्या। सर्वच गणेश चित्र शाळांचे अपरिमित असं नुकसान त्यावेळी झालं होतं। शासनाने केवळ 50,000 रुपये नुकसान भरपाई देऊन या गणेश चित्र शाळा मालकांची बोलवण केली होती, मात्र अशा अवस्थेतही येथील गणेश चित्र शाळांनी आपल्या इच्छाशक्ती व कलेच्या बळावर पुन्हा एकदा उभारी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। गणेश मूर्तीकार सौरभ महाजन यांनी गणेश भक्तांना वेगळ्या प्रकारे गणेश मूर्ती दिल्या पाहिजेत अशी इच्छा बाळगून त्यांनी आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारचे शोरूम उभारायचं ठरवलं आहे। त्यांनी पेंच्या धर्तीवर भव्य गणपतीचं शोरूम मुरादपूर येथे साकारलं आहे। शाडू आणि पीओपीच्या आकर्षक गणेश मूर्तींचं भव्य प्रदर्शन त्यांनी भरवलं आहे। धोतर फेटा परिधान करून मूर्तीमध्ये जिवंतपणा आणत तसे हुबेहूब दिसणारे गणपती बाप्पा त्यांनी साकारले आहेत। आजपर्यंत गणेश भक्तांना अशा गणेश मूर्ती फक्त भुरळ घालत होत्या, मात्र त्या तालुक्यासह अन्य ठिकाणी मिळत नव्हत्या। सौरभ महाजनने नेमके हेच करून गणेश भक्तांची आवड त्यांनी पूर्ण केली आहे। साक्षात गणपती बाप्पांनीच माझ्याकडून ही आगळी वेगळी सेवा करून घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। महानकरी न्यूज साठी विनोद चव्हाण, गुहागर।